नमस्कार मित्रांनो, मी दिलीप तोडा पुन्हा आपल्या समक्ष हजर आहे चर्चा करण्याकरिता. सडनली अनाउन्स करण्यात आलेला NSE SME IPO बद्दल. हा IPO आहे सोनू इन्फ्राटेक लिमिटेड नावाच्या कंपनीकडून, जो 29 एप्रिलला ओपन होतो आणि 5 मेला बंद होते. कंपनी बाजारातून 8.64 कोटी गोळा करण्याकरता 10 रुपयाचा शेअर 36 रुपयाचा भावाने देणार आहे. ही कंपनी जी आहे ती सिव्हिल कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हायडिंग क्षेत्रात व्यस्त आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा जो क्षेत्र आहे तो हायली कॉम्पिटेटिव्ह आणि फ्रॅगमेंटेड आहे. दुसरी बाब म्हणजे ह्या कंपनीने मागील 3 वर्ष आणि चालू वित्त वर्षाच्या प्रथम 7 महिन्याकरता जे प्रदर्शन केलं आहे त्यात टॉपलाईन जवळजवळ स्टॅटिक दिसते, पण बॉटमलाईनमध्ये त्याने FY21 पासून चांगलं प्रदर्शन केलं आहे, जी एक शंकाची बाब बनली आहे माझ्या हिशोबाने. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चांगल्या प्रदर्शनाच्या मुलवणीमुळे आपण जर त्याचा भाव आणि ह्याचं रिलेशन बघितलं तर त्याचा जो भाव आहे तो जवळजवळ 16 PE असल्याकारणाने माझ्या हिशोबाने हा इशू फुल्ली प्राइस्ड आहे. म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याकडे जर सरप्लस फंड अवेलेबल असेल, आपण जोखीम घ्यायला तयार असाल, तर या इशूमध्ये गुंतवणूक करायला आपण विचार करावा. पण त्याआधी आपण आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा करून घेणे आवश्यक असणार. बाकी ह्या इश्यूबद्दलची पूर्ण माहिती आणि माझा रिव्ह्यू आपण चितोडगड.com वर बघू शकता. आभार.